नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे आणि जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर शिवसेना विरुद्ध शेकाप राष्ट्रवादी अशी लढत अनेक ठिकाणी आहे राज्यामध्ये सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या शिवसेना आहे. सर काय सांगाल एकूणच आता निवडणूक विरोधामध्ये लढवताना काय कशी वाटत? एक असं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक समीकरणं वेगळी आहेत. माणगाव तळा मसा या ठिकाणी शिवसेना काँग्रेस भारतीय जनता पक्ष एकत्रितपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये निवडणूक लढतो आहे. माणगावमध्ये शेतकरी कामगार पक्ष आमच्या समेत त्या ठिकाणी आहे. कळ्या आणि मसाळ्यामध्ये मात्र शेतकरी कामगार पक्ष सोबत नाही. पोलादपूरची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने त्या ठिकाणी लढत आहे आणि खानापूरच्या निवडणुकीच्या मध्ये माझ्या माहितीप्रमाणे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणाने निवडणुका लढत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक एकंदरीत राजकारण पाहून त्या ठिकाणचा निर्णय हा घेतला गेलेला आहे. सर ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आत्ताचे जे वातावरण आहे त्याकडे कसं बघता? राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये सापत्नपणाची वागणूक होते असं काही दृष्टिकोन आहे? ओबीसीना आरक्षण राजकीयदृष्ट्या मिळालंच पाहिजे. इतरही उपरक्षणाचे आरक्षण आहेत ती पण मिळाली गेली पाहिजेत. अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून आता या निवडणुका होतील तर महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार पूर्णपणाने इम्पेरिलेट डाटा 3 महिन्यामध्ये गोळा करण्याचं अफिडेव्हिट राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की तसा डेटा गोळा झाल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषाच्या आधारित पुन्हा एकदा ओबीसीच्या आरक्षणाला मार्ग त्या ठिकाणी मिळू शकेल. प्रश्न राहील फक्त नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कशामध्ये होतात. या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाला स्वायत्तता असल्यामुळे तो निर्णय शेवटी निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतला विषय असेल. बैलगाडी शर्यतीला या ठिकाणी परवानगी दिली आहे कसं बघताय? बैलराजाची आणि विशेष करून या सगळ्या प्रेमींची गेल्या अनेक वर्षाची एक मागणी कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या निमित्ताने त्या ठिकाणी मोकळी झालेली आहे. या सर्वांच्या वतीने तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे मी मनापासून आभार मानतो. शेवटी प्रत्येकाला आपला जीव जसा प्यारा असतो तसे आपलं पशुधन हे सुद्धा त्याच पद्धतीने जतन करण्याची एक तऱ्हेची भूमिका या महाराष्ट्राने सातत्याने जोपासलेली आहे आणि आता बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून शेतकरी आणि बळीराजा आणि पशुधन याची एक उत्तम पद्धतीची सांगड त्या ठिकाणी घालण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. याचं आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो. सारे निकष पाळूनच या पैकीच्या स्पर्धांचं आयोजन पुढच्या कालावधीमध्ये व्हावं अशी अपेक्षाही त्या ठिकाणी व्यक्त करतात.